अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथून श्री संत काळूबाबा यांची पायी दिंडी काढण्यात आली। श्री संत काळूबाबा यांनी पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक या गावी 1970 मध्ये समाधी घेतली होती। जामनेर तालुक्यातील जोशी समाज बांधव दरवर्षी पायी दिंडी काढून पाचोरा वडगाव टेक येथे श्री संत काळूबाबा यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी जात असतात। या वर्षी देखील हा पायी दिंडी सोहळा संपन्न झाला असून अनेक भाविक या पायी दिंडीत सहभागी झाले होते। सर्व भावी भक्तांनी श्री संत काळूबाबा चांगो जोशी यांची पालखी सोहळा आज शोंगळा येथून निघत आहे। आपण बघू शकता की आज आपल्या शोंगळामधून सर्व समाज बांधव आणि गावकरी सर्व मंडळी आज आपल्या पालखीला अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देत आहे। आणि आज हा पालखी सोहळा आज आपण शोंगळावरून ते पाचोरा 50 किलोमीटरचा हा टूर राहणार आहेत। यामध्ये महिला आणि पुरुष संपूर्ण सहभागी झालेले आहेत आणि ह्या पालखीचा दोन ठिकाणी मुक्काम राहणार आहे। आणि सर्व मंडळी आपल्याला तिसरा मुक्काम आपल्याला ओडगाव इथं राहणार आहे। आणि या सोहळ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सहभागी झालेले आहेत। गावोगावून पण आपल्या समाजाचे बांधव या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तसेच आपले महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्व सहभागी झालेले आहेत। आणि हा सोहळा असाच चालू राहील आणि या सोहळ्याला अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला आपल्या समाज बांधवांनी आणि गावकरी मंडळींनी दिलाय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।